ज्येष्ठ निरूपणकार थोर समाजसेवक महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त भारत देशाचे स्वच्छता दूत पद्मश्री महाराष्ट्र भूषण सन्मानित डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सुधागड तालुक्यातील श्री सदस्यांनी सकाळपासून हातामध्ये झाडू पंजे फावडे कोयते टेम्पू ट्रॅक्टर घेऊन पाली येथील तहसील कार्यालय परिसर दिवाणी न्यायालय परिसर पोलीस स्टेशन परिसर प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर बस स्थानक परिसर त्याचबरोबर पाली शहरातील संपूर्ण रस्ते असे एकूण संपूर्ण पाली शहर तब्बल 1300 श्री सदस्यांनी चक्काचक करून शहरात महास्वच्छता अभियान मोहीम राबवली. यावेळी स्वच्छ करण्यात आलेल्या परिसरांमधून श्री सदस्यांनी 32 टन 75 किलो कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. यावेळी पाली तहसीलदार पाली पोलीस निरीक्षक दिवाणी न्यायाधीश पाली नगरपंचायत नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष नगरसेवक यांनी उपस्थित राहून हातात झाडू घेऊन या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला व काही परिसर स्वच्छ केला. तसेच यावेळी प्रतिष्ठानच्या व श्री सदस्यांच्या उत्तम कार्याचे तहसीलदार उत्तम कुंभार पोलीस निरीक्षक विश्वजित कायंगडे भाजपा दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापारा पाली नगरपंचायत नगराध्यक्षा प्रणाली शेळके उपनगराध्यक्ष अरिप मणियार यांनी कौतुक केले. समाज परिवर्तनासाठी आपल्या अमूल्य सामर्थ्याच्या विचारांनी उत्तम दिशा देण्याचे महान कार्य गेली अनेक दशके धर्माधिकारी कुटुंब अविरतपणे करत आहेत. प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत आहेत. त्यामध्ये अनेक वेळा स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेचे महत्त्व या बाबींची जाणीव प्रत्येक नागरिकाला व्हावी व प्रत्येकाच्या हृदयात उतरावी म्हणून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने लाखो श्री सदस्य स्वच्छता मोहीम राबवत असतात. प्रतिष्ठानचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ही स्वच्छता मोहीम ही संपूर्ण राज्यात देशात तसेच परदेशात देखील राबविली जात आहे. आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे नेहमीच वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जातात आणि मानवी जीवनाशी निगडीत असणाऱ्या त्या सर्व गोष्टी असतात. स्वच्छता ही शहराला केवळ स्वच्छ ठेवत नाही तर आरोग्याची ही शहराची आणि वैयक्तिक आरोग्याची सुरुवात पण स्वच्छतेपासून होते आणि त्यामुळे एवढा कळीचा मुद्दा असणाऱ्या या उपक्रमाला प्रतिष्ठाननं आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर हात घातलेला आणि हे हर्क्युलियन टास्क पुऱ्या राज्यभर त्यांनी हाती घेतलेला आहे. याचा इम्पॅक्ट पुढच्या काही दिवसात अगदी केवळ शहर स्वच्छ दिसण्यावर नसेल तर दवाखान्यांमध्ये असणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होण्यावर पण त्याचा लार्जर इम्पॅक्ट होईल याची मला खात्री आहे. अशा प्रकारचे नवीन नवीन उपक्रम घेण्यासाठी प्रतिष्ठानला आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. नुकताच महाराष्ट्र शासनानं देखील आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण देऊन गुणगौरव केला आहे तर अशा कार्याची दखल शासन पण घेतं आणि जनसामान्यांमध्ये पण प्रतिष्ठानविषयी खूप चांगली आदराची भावना आहे. ती अशीच वृद्धिंगत होत राहो आणि ह्या चळवळीला खूप चांगलं यश मिळत राहो असं सुयश मी या निमित्तानं चिंततो. प्रतिष्ठाननं आमच्या परिसराची जी काही स्वच्छता आज पूर्ण हाती घेतलेली आहे त्यासाठी त्यांना खूप सारे धन्यवाद देतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका.